राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या पत्रकार हल्ला विरुद्ध कायदा मंजूर व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला पाठिंबा देण्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी नेवासा तालुका पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने नेवासा तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. नेवासा तालुका पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जयकर आणि पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना निवेदन देण्यात आलं. रविवारी 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता नेवासा पंचायत समिती कार्यालयापासून पत्रकारांचा मूकमोर्चा सुरुवात होऊन 1 वाजता तहसील कार्यालयावर पोहोचला. तेथे तहसीलदारांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. प्रलंबित असलेला पत्रकार हल्ला विरोधी कायदा तातडीने मंजूर करावा. स्वरक्षणासाठी पत्रकारांना विनाआड शस्त्र परवाने द्यावेत. सर्व शहरी ग्रामीण पत्रकारांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी. रेल्वे आणि एसटी प्रवास मोफत मिळावा. पत्रकार आणि वृत्तपत्रकार विक्रेते यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी. अधिस्वीकृती पत्रिकेसाठी असलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. राज्यातील सर्वच पत्रकारांना पेन्शन योजनेचा लाभ मिळावा या मागण्यांचं निवेदन तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं. पत्रकार हा नेहमीच धोक्यात, त्याचं स्वतःचं जीवन धोक्यात घालून मध्ये हा काम करत असतो. मग तो कुठल्या घोडाळी प्रकरण असो किंवा चांगलं असो किंवा वाईट असो, या दोन्ही बाजू पण शासनाच्या जनतेसमोर आणि जनतेच्या ज्या आहेत कारण ते शासनासमोर मांडण्याचं हे जे मेन काम करतो, करून त्याच्यावरच जो हल्ला वगैरे होतो तर हे काय होऊ नये वगैरे, त्याला थोडं स्वातंत्र्य वगैरे मिळावं, ही जी तुमची मागणी मेन मागणी आहे त्या ती. तसंच शासनाचे म्हणजे जे आहेत इतर योजना म्हणजे पत्रकारांच्या कुटुंबियांना वगैरे त्यांना संरक्षण द्यावं, त्यांच्या कुटुंबियांना वगैरे आरोग्य सेवा वगैरे उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच जी तुमची मेन मागणी आहे अधिस्वीकृती पत्रकारितेसाठी जे आता अटी वगैरे ज्या आहेत त्या रद्द करण्यात याव्यात. ह्या जे तुम्ही जे दिलेलं आहे ते ह्या मागण्या आम्ही शासन दरबारे आजच पोस्ट करण्याच्या. नेवासा प्रेस क्लबचे संस्थापक प्रसाद देशपांडे, नेवासा प्रेस सोनई प्रेस क्लबचे अध्यक्ष विनायक दरंदले, राज्य पत्रकार संघ फेडरेशनचे अध्यक्ष सुखदेव फुलारी, तालुका अध्यक्ष मकरंद देशपांडे, नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास पाठोडे, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश घाडगे, सुनील पंडित, बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे, मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष श्रीराम शिंदे, सेवाभावी फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष फिरोज शेख, स्वाभिमानी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर होंडे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे शंकर नाबादे, नवनाथ कुसळकर, विजय खंडागळे, सोमनाथ कसरे, काका नरवणे, अरविंद बोरुडे, किशोर थोरे इत्यादी पत्रकार उपस्थित होते. मूकमोर्चाचे विसर्जन तहसील कार्यालयाच्या आवारात छोटीशी सभा झाली. सोनई प्रेस क्लबचे अध्यक्ष विनायक दरंदले, नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रसाद देशपांडे, पत्रकार संघाच्या संपर्क प्रमुख शांतादेवी चव्हाण, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक सुखदेव फुलारी यांनी आपल्या भावना व्यक्त करून पत्रकारांवर होत असलेल्या अन्याय दूर करण्यासाठी शासन पातळीवर एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीनं राज्यभर मूकमोर्चे काढण्यात येत आहे. शासन दरबारी आपला जो मुख्य पत्रकारांचा प्रश्न आहे, पत्रकार हल्ला विरोधी कृती कायदा मंजूर व्हावा, ही जी प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी सर्व राज्यातील पत्रकार आज रस्त्यावरती उतरलेले आहे. महात्मा गांधींचा शांततेचा मार्ग स्वीकारून कुठल्याही प्रकारचं घोषणाबाजी न करता मूकमोर्चाने आज नेवासा तहसीलवर येऊन आज शासन दरबारी आम्ही निवेदन दिलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने पत्रकार हल्ला विरोधी कायदा तातडीने मंजूर व्हावा. जर तो लवकर मंजूर करण्यात येत नसेल तर त्यापूर्वी सर्व पत्रकारांना विनाअट केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीवरती शस्त्र परवाने देण्यात यावेत. तसेच वृत्तपत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी. अधिस्वीकृतीधारक पत्रिकेसाठी ज्या लागणाऱ्या जाचकाठी आहेत ते शिथिल करून फक्त संपादकाच्या शिफारशीवर, जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या शिफारशीवर, या दोनच बाबीवरती सर्व पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका द्यावी. प्रतिनिधी शंकर नाबादे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन, नेवासा.